You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणिका स्लीवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथे निवासस्थान बदलले असून या निवासस्थानाचे नामकरण दिनकर असे केले आहे. या सोहळ्याचे निमंत्रण आमदार पवार यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील तसेच आमदार राम शिंदे यांना दिले आणि येण्यासाठी विनंती केली. तर याबाबत सोशल मीडियावर तसा मजकूर प्रसिद्ध केला होता. या अनुषंगाने पत्रकारांनी आमदार रोहित पवार यांच्या दिनकर निवासस्थानी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दादा, गर्भवती निमित्त तुम्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि राम शिंदे यांना निमंत्रण दिलं सोशल मीडियावर, त्या संदर्भात कसं आहे? घर नाही तर एखादी वास्तू आपण जेव्हा बांधतो तो आपला व्यक्तिगत विषय असतो आणि आपल्या परिसरामध्ये असणारे सर्व नागरिक नातेसंबंध तसेच जे काही प्रतिष्ठित विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे लोक असतात नाहीतर राजकारणातील लोक असतात अशा सर्वांना राजकारणमध्ये न आणता त्या वास्तूसाठी आणि तिथं चांगल्या विचाराने येण्यासाठी आपण विनंती करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून कर्जत आणि जामखेडच्या सर्व नागरिकांना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने मी राजकारणामध्ये आहे त्यांना मी विनंती केली. कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी माझ्यासाठी लढाई लढली अशा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मी विनंती केली. तसंच माझे विरोधक असले तरी MLC आहेत राम शिंदेंना विनंती केली, पालकमंत्री या जिल्ह्याचे त्यांना विनंती केली आणि खासदार सुजयदादा यांनाही विनंती केली. येतात नाही येतात तो त्यांचा व्यक्तिगत विषय झाला, पण संस्कृती पाळत असताना आपण कुठं कमी पडू नये या हेतूतून आम्ही सर्वजण संस्कृती पाळणारे आहोत. ती राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, नाही तर जे लहानपणी शिकलेलो आहे की भेदभाव हा व्यक्तिगत एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी करू नये तो तिथं मी पाळत सर्वांनाच मी विनंती केलेली आहे. राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, मुख्यमंत्री शिंदेंना 26%, तर देवेंद्र फडणवीसला 23% असे त्यांनी आज जाहिरात केली. त्या जाहिरात गेल्या 15-20 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर भाजप मध्ये कुठेतरी वाद आहे हे आपल्या सर्वांना बघायला मिळालं. खासदारकीची सीट वाटपाच्या बाबतीत पण बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या मुलाच्या मतदारसंघामध्येच, म्हणजे श्रीकांत भाऊंच्या मतदारसंघामध्येच तिथं एक भाजपचा सर्वे चालू आहे आणि भाजपचा एक उमेदवार तिथं उभा राहणार आहे असं कळतंय. त्याच्याचबरोबर त्यांच्याच मतदारसंघामध्ये एका महिलेची चांगल्या हेतूतून बाजू घेतली आणि त्या महिलेवर काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अन्याय केला म्हणून त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली म्हणून तिथंसुद्धा भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद झालेला आपण बघितला. तर हा वाद कुठं ना कुठेतरी दिसतो आहे आणि आजची जी काही जाहिरात आहे तो वादाचाच एक प्रकार आहे का शिंदे गट कुठंतरी BJP सांगतंय की BJP तुम्ही आता कमी ताकदवान आहात, भाजपचे जे कुठले नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत ते शिंदेपेक्षा कमकुवत आहेत, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण अप्रत्यक्षपणे इथं कुठंतरी तिथं संदेश देण्याचा प्रयत्न हा काही प्रमाणात झालेला आहे असं या अख्ख्या महाराष्ट्राला वाटत आहे.